नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि भारतीय संरक्षण यंत्रणांनी जे एन पी ए बंदरावर एक जहाज अडवलंय सीएमए सी जी एम एटीला हे जहाज चीनवरून पाकिस्तानला जात होतं भारताच्या संरक्षण यंत्रणेला गुप्तचर विभागानं सांगितलं होतं की चीनवरून कराचीला जाणाऱ्या या जहाजात काही संशयास्पद वस्तू आणि शस्त्रास्त्र असावीत या माहितीच्या आधारावर नौदलानं जे एन पी ए बंदराजवळ हे संशयास्पद जहाज अडवलं असून यामध्ये परमाणू आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी लागणारी सामग्री सापडली आहे पाकिस्तानच्या परमाणू कार्यक्रमासाठी लागणाऱ्या वस्तू या जहाजात सापडल्याने जगभर खळबळ उडाली या कारवाई डी आर अधिकारी देखील जे एन पी ए बंदरात उपस्थित होते संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या डी आर डीओ पथकानं चीनवरून पाकिस्तानला जाणाऱ्या या जहाजावर असलेल्या कार्गोमधील मालाची तपासणी केली तपासणीनंतर डी आर डी ओच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की पाकिस्तान या मालाचा वापर अणु कार्यक्रमासाठी करू शकतो बॅलेस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी लागणारा मालही या कार्गोमध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे दरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिल ऑफ लँडिंग आणि इतर कागदपत्रांनुसार जहाजांवरील वस्तू शांघाय जेएक्सी ग्लोबल लॉजिस्टिक कंपनी लिमिटेडकडून लादण्यात आल्या होत्या या वस्तू सिलायकोट येथील पाकिस्तान विंग्ज प्रायव्हेट लिमिटेड येथे पोहोचवल्या जाणार होत्या वादळवारा लाईव्ह साठी घनश्याम कडू उरण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन